प्रशिक्षणला चार नंबरच्या क्रमांकाने आलो पण सुरुवातीला आल्यानंतर येत असताना असं म्हणत राहा चौथीची वेळ आहे आम्हाला काही प्रशिक्षण कसं मिळेल की पण सर सुरुवात झाल्यानंतर सगळ्या जणांनी KAS मार्गदर्शन करायला सुरुवात केली सर आणि त्यावेळेस इथं आल्यानंतर आपल्याला नॉलेज घ्यायचे स्किल आणि आठवडो लेकरांचं वर्तन बदल करायचं इथं सुरुवात कशी झाली एकदम छान झाली तिथून मग शाळेत करतो पण पाच दिवस वेळेच्या वेळेवर येऊन आम्ही आमच्या साधन व्यक्तीने जे जे शिकवलंय ते टिपण केले आत्मसात केले आणि प्रत्येकाचं मन लावून ऐकले मग त्याच्यामध्ये भाग्यसर यायचे भाषा विषय शिकायचे भाषा विषय शिकताना त्यांनी भरपूर अशी सफल माहिती सांगितली आणि आपला आराखडा त्यांची ते कशी मान्य झाली अगोदर 10-2 अशी होती नंतर 5-5-3-3 ही सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे मला आठवणीबंद दाखवला त्यांनी त्याच्यानंतर कलोरे सरांनी बालकांचे हक्क अधिकार त्याच्याबद्दल माहिती दिली बालकाला जगण्याचा अधिकार आहे संरक्षण सुरक्षता विकास आणि नंतर सहभागाचा ते माहिती होत पण ते कसं पुन्हा त्याचा वापर कसा करून घ्यायचं लेखन कसा बदल करायचं त्यानंतर विज्ञान विषयामध्ये सुरोषी सरांनी मानसशास्त्र मुलाचं जपा मूल शाळेत आल्यानंतर त्या मुलाला आपण शिक्षण देतो पण त्याबरोबर त्याला ज्ञानाबरोबर शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक त्याचा सगळा विकास व्हायला पाहिजे घरी तर पालक करतात आई करतात पण त्यांच्यापेक्षा आपण गुरु इथं आहोत म्हणजे आपल्याला सगळीच भूमिका निभावायची आहे आज आमच्या कुलामध्ये आमच्या एका सरांनी तर छानपैकी कृतीतून त्यांनी पाडे म्हणून दाखवले गाणे म्हणून दाखवले जे शिक्षकाला सगळी कला यायला पाहिजे तर बालकाकडे देत असताना त्याचा भावनिक मानसिक शारीरिक त्याचा आणि ज्ञानात भर घालून तो कशात मागे आहे त्याला कसं पुढे आणता येईल मग हे सांगत असताना कलेतून कसं शिक्षण द्यायचं की आमचे श्री गुरुमे सर यांनी येऊन कलात्मक रीतीने कविता लिहा नावातून तुमची ओळख करून घ्या जे धडपड आम्ही कधी केली नाही ती धडपड आम्ही करू लागलो का आम्ही आमच्या वाक्यातून आपल्या नावाची ओळख करून दिलो मग काही आमच्या महिला भगिनींचं म्हणणं आहे आम्ही कधी लिहिलं नाही तर आम्ही खरी जाऊन लिहिलो मला कविता जमते का मला चार वेळी लिहिता येते का मी कधी काही अगोदर लिहिलेली कविता थोडक्यात सकाळी झाली ती नंतर तुम्हाला मग दाखवते तर ती म्हणजे माणसामध्ये अशी जिज्ञासा मी सुद्धा करू शकतो मला सुद्धा येत आणि हे आपल्याला करायचंय मग आपल्याला इथं आल्यानंतर शैक्षणिक धोरण आता आमच्या ठिकाणी सरांनी सांगितले असं आम्हाला 1864-68 पासून ते आता आज पाहिजे तो सगळ्यांचं इथं आम्हाला पुनरावलोकन करण्यात आलेलं आहे मग त्यात बदल कसा झाला समर शिक्षण पद्धती सर्वसमावेश शिक्षण पद्धती मग समानता द्यायचंय समान न्याय द्यायचंय मग समानता कशी द्यायची त्याला जे कमी पडले तिथं परत कसं आणायचंय मग हे सांगत असताना मध्ये आज ती सरी म्हणून दिसत नाही का सात होते सर सात आपण दुर्जन वर्ग आहोत आपण समाजात राहतो कुटुंबात राहतो शाळेत राहतो सगळ्यांना
तुम्हाला, मग आपण समाजात कुठेतरी गेलात तर आपल्यापासून लोकांचा फायदा होतो, आपल्यापासून लेकरांचं, समाजातील लोकांचं, माता पालक सांगायला शाळेत आपल्या जरी माता भगिनी आल्या त्यांना तुम्ही समजून सांगा, प्रबोधन करा. आणि त्याचबरोबर या प्रशिक्षणामध्ये फोक्सो फोक्सो बद्दल सांगितले आहे, मुलींचं संरक्षण करायचंय, मग आम्ही अगोदर लिंगभेद करायचं, मुलगा मागे मुलगी समोर, मुलासोबत खेळायचं नाही. पण आता इथं प्रशिक्षणानंतर आम्ही ठरवलंय मुलगा मुलगी समान आहे, मुलीला सुद्धा मुलासोबत खेळायला लावायचं, कबड्डी दोघ जण खेळा, लंगडी टाका दोघ जण. म्हणजे लहानपणापासून जर मनामध्ये भावना किती कमी जर झाली तर ती पुढे जाऊन वावरू शकेल, पुरुषाबरोबर राहू शकेल. आणि मला आज आमची सावित्री पुढे आली त्यावेळेस तिला भरपूर त्रास झाला, गुंडाने मारायचा प्रयत्न केला, पण सावित्रीच्या अंगात बरोबर शांत झाली होती, पण त्या गुंडाच्या झोपाळी कशी दिली संपून, पण हे त्यावेळेस ते गुंड पाठीचे पाठी बोट गालावर उठले, पाठीचे सगळे बाजूला सरकले. अशी आमची सावित्री ती होती, म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आहोत. आणि मग आमच्या अशा सावित्री आम्ही समोर आहोत, पण ते एवढं असताना पण आमच्यावर अजून सुद्धा अत्याचार होतोय, अजून सुद्धा काही जणांचा कुठेही बळी होतोय. त्याला कारण काय की तुम्ही प्रकाश बांधव, तुम्ही सुद्धा त्यामध्ये जागरूक राहायला पाहिजे. खराखुल्या मुलामध्ये मुलीमध्ये मुलासारखं बनवा, म्हणून मुलींना सुद्धा कराटे लावाय. आणि ह्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला मुलींबद्दल भरपूर अशी माहिती सांगितल्यामुळं सर आम्ही इथून गेल्यानंतर मुलींना चांगलं बनवू. आणि ज्या ठिकाणी त्या लेकरांचं कुठे काही म्हणजे लवकर लग्न होत असतील, शिक्षणाला आधार देत असेल, त्या ठिकाणी त्यांना मदत करू. आणि तसं सरांनी सांगितलं की अध्ययन अध्यापन अध्ययन म्हणजे सगळं सरांनी जसं सांगितलं की वाळू कशी घ्यायची, तिला कसं भरवायचंय, कसं हलवायचंय, आणि हलवत हलवत मूल्यांकन कसं करायचंय, त्या पद्धतीनं आम्ही आमच्या शाळेवर